कोथरूड येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरामधील छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावरती पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी 25 एप्रिल रोजी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी 9:30 पुष्पहार अर्पण करून मोहोळ यांच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे शहराच्या विविध भागांमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे, खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्यासह शहरामधील महायुतीचे सर्व आमदार आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सुमारे 4 तास पदयात्रा सुरू होती. महर्षी धोलफेडो केशव कर्वे पुतळा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, श्री दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉप मेट्रो स्टेशन, गरवारे महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर सावरकर या मार्गे खंडोजी बाबा चौकात पदयात्रेचा जाहीर सभेने समारोप झाला. बाप्पाचे आशीर्वाद घेते. पुण्याचं ग्रामदैवत आहे आणि आता ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतलं आणि आमची जोगेश्वरी माता जी आहे पुण्याची ग्रामदेवी, त्यांचे दर्शन आता मी घेणार आहे. मागितलं काही नाही, आजपर्यंत सगळंच दिलंय जनतेची सेवा करण्यासाठीची. जी काही एक इच्छाशक्ती लागते, जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो. लोक देवाला आपण त्यासाठी मानतो. तर भावनेतून मी या ठिकाणी आलो आहे. आज उमेदवार अर्ज भरतोय आणि म्हणून या दिवसाची सुरुवात ही चांगल्या ठिकाणी व्हावी, पवित्र भावनातून व्हावी हाच विचार होता म्हणून दर्शनाला आलो. नाही, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, नागरिक सहभागी होणार आहे. तिकडेच आम्ही चाललोय. मला असं वाटतं की ते संकेत आहे. शेवटी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल. पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची, की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा, मला असं वाटतं त्यासाठी जे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आजही दिसेल. मुख्यमंत्री नाही येत या आज. राज्यातलाही अनेक ठिकाणचा उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे संभाजीनगर असेल, जळगाव असेल, अनेक ठिकाणी सर्व नेत्यांना जायचं आहे. त्यामुळे माननीय नीलमताई गोरे आहेत, उदयजी सामंत साहेब आहेत, अजितदादा आहेत, देवेंजी आहेत, सगळी मंडळी आहेत. त्यामुळे सीएम साहेबांना आज राज्यात सगळीकडे जावं लागेल. मुळात त्यांनी मागच्या आठवड्यात पुण्यात पुणे लोकसभेसाठी एक महायुतीचा मेळावाही घेतला होता. मोदीजींच्या सभेसाठी सुद्धा 29 माननीय मुख्यमंत्री पुण्यात येतात. त्यामुळे आपणही राज्यभराचा त्यांचा विचार करून 100% की त्यांना सगळीकडे जावं लागेल. हॅट्रिक आहे 100%. अन्य विरोधकांना काय सांगू? शुभेच्छा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.